सांगली जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे आता वाटचाल सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळते. 11 कोरोना रुग्णालय यावेळी बंद करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला होता. जुलैपासून ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येनं अनेक रेकॉर्ड केले. जिल्ह्यामध्ये अनेक कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होण्यापासून अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. परिणामी मृत्यूचा आकडाही वाढत होता. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयं ताब्यात घेतली. या ठिकाणी कोरोना रुग्णालय सुरू केलं. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीनंतर जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची घट होऊ लागली. हळूहळू कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव हा कमी होऊ लागलाय. त्यामुळं सध्या सांगली जिल्ह्यातल्या अनेक कोरोना रुग्णालयांमध्ये शून्य कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. घटत्या कोरोनांची रुग्णसंख्या, त्यामुळं कोरोना रुग्णालय रिकामी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना रुग्णालय बंद करून पूर्ववत रुग्णसेवा सुरू करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील 11 खासगी कोविड रुग्णालयांना कोरोना सेंटर बंद करून नॉन कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉक्टर शरद घाडगे यांचं घाडगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली, डॉक्टर महेश दुधनकर यांचं दुधनकर हॉस्पिटल सांगली, डॉक्टर अनिल मडके यांचं श्वास हॉस्पिटल सांगली, महेश जाधव यांचं अपेक्स हॉस्पिटल मिरज, रवींद्र वाळवेकर यांचं भगवान महावीर कोविड हॉस्पिटल सांगली, डॉक्टर दीपक शिखरे यांचं लाईफ केअर हॉस्पिटल सांगली, डॉक्टर चोपडे यांचं दक्षिण भारत जैन समाज हॉस्पिटल सांगली, डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर, डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी यांचं मयुरेश्वर हॉस्पिटल जत, कवटे मंका इथलं कोविड हेल्थ सेंटर, विटा इथलं कोविड केअर सेंटर या रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये पहिला प्रादुर्भाव आपल्याला मार्चमध्ये झाला, पण एका ठराविक कुटुंबातील आणि ठराविक गावातील व्यक्तींचा त्यामध्ये समावेश होता. आणि त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै हे महिने थोडेसे संमिश्र स्वरूपाचे गेले, परंतु आपल्याला कोणताही पीक किंवा अतिरिक्त प्रमाणात केसेस आढळल्या नाहीत. ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोनमध्ये आपला सांगली जिल्ह्याचा आकडा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. आणि याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह केसेस आजच्या घडीला 40,000 पुढं आहोत आपण. पण त्यातल्या चांगल्या काही गोष्टी आपल्याला आढळलेल्या आहेत की रोजचं पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पॉझिटिव्हिटी जी असते ती साधारण 5% आत पाहिजे. ती साधारण आपली RT-PCR पॉझिटिव्हिटी 7-8% दरम्यान आहे. ती एक समाधानाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, डबलिंग पिरियड हा सप्टेंबरमध्ये आपला 9 दिवसावर गेलेला होता, तो आजच्या घडीला 152 दिवस गेलेला आहे. म्हणजे ही पण समाधानाची एक गोष्ट आहे. आणि एकंदरीत बऱ्याच रुग्णालयामध्ये, ज्याच्यामध्ये शासकीय आणि खाजगी रुग्णालयं आपण जी अधिग्रहित केली होती, महापालिका कार्यक्षेत्रातली असोत किंवा ग्रामीण जिल्ह्यामधील असोत, या सर्व ठिकाणी एकंदरीत रुग्णांचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे. आणि खाटा शिल्लक राहायला एक काळ आपल्याला सप्टेंबरमध्ये असा होता की ऑक्सिजनेटेड बेड आपल्याला मिळायचं मुश्किल झालं होतं, परंतु आता बऱ्याच ठिकाणी एकही रुग्ण नाही अशी काही रुग्णालयं आम्हाला आढळली. त्यापैकी काही रुग्णालयांनी आम्हाला अर्ज केला की आमचं कोविड सर्व्हिसेस आम्ही द्यायचं बंद करून नॉन कोविड देतो. त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याकडे 21 तारखेला आमची मीटिंग झाली. आणि या मीटिंगमध्ये असं ठरलं की कॉर्पोरेशन क्षेत्रातली 9 आणि उर्वरित ग्रामीण क्षेत्रातली कवटे मंकाळ आणि विट्याचं 1-1 अशी एकूण 11 कोविड फॅसिलिटीज आम्ही बंद करण्याचे लेखी आदेश काढलेले आहेत. आणि याला जर भविष्यामध्ये दिवाळीनंतर गर्दीच्या अनुषंगानं लोकांनी सोशल डिस्टन्सिंग नीट पाळलं नाही, त्याच्यानंतर जे काही मार्गदर्शक सूचना आहे त्याचं पालन केलं नाही, तर केसेस वाढण्याची शक्यता आहे. ज्याला दुसरी लाट म्हणता येईल अशी सुद्धा येण्याची शक्यता आहे. हेही लोकांनी गृहीत धरावं, कारण जर गर्दी वाढली तर संक्रमण वाढणार आहे. आणि त्या अनुषंगानं जर गरज पडली तर या बंद झालेल्या रुग्णालयांना देखील परत तात्काळ चालू करायचे आमच्याकडून जर आदेश दिले गेले तर त्यांना ती चालू करावी लागतील. या अटीच्या अधीन राहूनच आपण ही रुग्णालयं चालू केलेली आहेत. जवळजवळ 4,500 बेड आपले टोटल, याच्यामध्ये साधारण 2800 बेड ऑक्सिजनेटेड बेड आपण केले होते. सरकारकडूनच जवळजवळ 70 व्हेंटिलेटरचं आपण वाटप प्रायव्हेट रुग्णालयांना केलं होतं. एकूण 248 व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन्स, हायफ्लो मशीन्स, याचं सगळं जय्यत तयारी सांगली जिल्ह्यानं केली आणि अत्यंत सर्व घटकांनी याच्यामध्ये नेटानं काम केलं. त्यामुळं सांगली जिल्ह्यातील आत्ताची घडी आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवाळीचं लोकांनी थोडंसं आव्हान माझं आहे की दिवाळी दरवर्षी आपण साजरी करतो,
एखाद्या वर्षी नाही केली तर फारसं काही बिघडणार नाही आहे, त्यामुळे दिवाळी अत्यंत सौम्यपणे साधेपणानं साजरी करा जेणेकरून संक्रमणाला आळा बसेल।